ऐका ना, मी जय भीम म्हणलंय तुम्हाला राग का आला? मी जय भीम म्हणलंय तुम्हाला त्यांना राग आला? एका व्यक्तीला जय भीम म्हणल्यानंतर एकाला राग आला? कोण होता मला काय माहित? तुम्ही कुणाचे पैसे घेऊन आलाय का इकडे? अहो तुम्ही विचारू नका मग. चला ऐका ना, जे निवडून गेले होते का ना आतापर्यंत कसब्यातन गेल्या 40 वर्षात, त्यांनी काय केलं त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारा. प्रमुख प्रश्न काय कसब्याचे? ऐका ना, हा प्रश्न मला माहित नाही, जनतेला प्रश्न माहित आहे. त्या जनतेनं मला आता ऐका ऐका, मग ते लिहिलं होतं ना बॅनर मध्ये, ते लिहिलं होतं ना मध्यंतरी. प्रश्न काय आहेत ना ते जनतेला जाऊन विचारा, आणि जनतेसाठी मी सर्वस्व आहे. तुम्ही प्रश्न सांगायचे, मी सोडवणार. नाही नाही ऐका ना, काही सांगतील. आता एक मिनिट, माझा अभ्यास विचारू नको. तुझा अभ्यास कोण विचारतो रे? प्रश्न कोण विचारतो? तुला किती अभ्यास आहे? एक मिनिट, संविधानाची मूलभूत तत्व तू सांग मला. मूलभूत तत्व नाही ते, तुम्ही कसब्याचा उमेदवारी अर्ज भरलाय ना, त्याच्याबद्दल सांगा काय. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही ना त्याच्याबद्दल. एक मिनिट, कसब्याचा अर्ज का भरला म्हणून देत नाही? कसब्याचा उमेदवार आहे, उद्याचा नेता आहे, भावी मुख्यमंत्री. प्रश्न काय? जनतेला माहित आहे. ऐका ना तुम्ही, एक मिनिट, पत्रकार माझ्या पुढे येतात ना, तुम्हाला माझ्या बाईक नको असतील येऊ नका. मी राग नाही करत, माझा साई भाव असा आहे. मग कशाला म्हणतोय तुम्ही चिडला म्हणून? कुणाला शिविगाळ केली? कुणाला? कोण? लहूजी? काहीतरी बोलू नका, फालतू प्रश्न काढू नका. एक लक्षात ठेवा, नाही नाही एक लक्षात ठेवा, कुणी कुणी वाद घातला मला ते म्हणतायत काय माहित आहे का? तुम्ही जेबी मोले, आम्ही लहूजी वाले म्हणतायत ते. आणि हा मुद्दा, आणि हा मुद्दा ऐकून घ्या, इलेक्शनचा नाही हा, इलेक्शनचा मुद्दा नाही. तुम्ही जातीयवादाचं राजकारण करू नका. तुम्ही सगळे म्हणताय ब्राह्मणांचा. पत्रकार जे बोलतायत ना ते वाईट आहे. कुणीतरी रेकॉर्डिंग करा रे, कुणीतरी रेकॉर्डिंग करा. मी आंबेडकरांचा वारस आहे, सगळे वारस आहेत. लोकांनी ब्राह्मण, मग तुम्ही ऐका ना, मी जय भीम म्हणलंय तुम्हाला राग का आला? मी जय भीम म्हणलंय तुम्हाला त्यांना राग आला एका व्यक्तीला? मी जय भीम म्हणलो एका व्यक्तीला राग आला, मग तुम्ही त्याचा प्रश्न कशाला घेताय? ज्याला जय भीम म्हणल्यानंतर राग आला, मी सगळ्यांना आलो, पोलिसांना सगळ्यांना हाय आलो, जय महाराज ऐका, जय महाराज म्हणलो. जय भीम म्हणल्यानंतर एकाला राग आला? कोण होता मला काय माहित? तो बांधकुळ. नाही नाही, विषय काय चाललाय? विषय कुठला चाललाय? अरे मतदानाचा विषय काय आला तुम्ही? पुढील चालता नंतर काका इकडे त्या आले. आपला विषय कुठला चाललाय? कसब्याचा विषय चाललाय? ऐका, विषय काय तुमचे? विषय तुमचे काय? तुम्ही काय म्हणताय? मी आल्यानंतर इथे कुत्रा माझ्या गुंतल्यानंतर मी हटके, मी लाद घालणार आहेत. तुम्ही चिडताय, विचारले सर, चिडू नका, सावकाश बोला. प्रमुख प्रश्न काय? मृत व्यक्तीच्या मी काही म्हटलं नाही. मी असं कधीही म्हटलं नाही. पतंगराव ऐका, पतंगराव कदम गेल्यानंतर मी लढलो. जर देवाने मला जर संधी दिली असेल तर मी लढणारच. चुकीचा प्रश्न, देवाने मला जर संधी दिली असेल तर मी लढणारच. चुकीचा प्रश्न विचारू नका. तुम्ही कुणाचे पैसे घेऊन आलाय का इकडे? काय बोलू नका, मी विचार करून म्हटलो. मग कोण मेला? ऐका ना, तुम्ही तुम्ही किती वेळ जिवंत राहणार? ऐका, तुम्ही किती वेळ जिवंत राहणार? मी किती वेळ जिवंत राहणार? मी म्हंटल का पैशाचं काय? मग तुम्ही काय म्हणता असं? तुम्ही, मी कधीही म्हणलं नव्हतं मी निवडणूक लढणार नाही म्हणून. मी प्रत्येक निवडणूक लढली. ऐका, मी प्रत्येक निवडणूक लढलेली आहे. आणि स्वराज्य जसा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, लोकमान्य म्हटले. अहो तुम्ही विचारू नका मग. चला चला, तुम्हाला गरज नाही का माझी? नाही.